राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी गोलप यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील पारा रोड येथे समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवातीला संत रविदासजी महाराज पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी गोलप, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष रवींद्र खैरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, प्रदेश सचिव गोनिसे साहेब, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष राहुल जगताप, प्रदेश सचिव भीषण ऐरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष दिनेश माले, विभागीय सचिव योगेश मुकुंदे, रत्नाकर वसईकर, बटू कानडे, पांडुरंग वानखेडकर, रामेश्वर छत्रे यासह समाजबांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. की समाजाला एकत्र केलं पाहिजे. समाज हा विस्कळीत झालेला आहे आणि हा विस्कळीत झालेला समाज एकत्र येत नाही याचा सल माझ्या मनामध्ये लहानपणापासून होता. बौद्ध समाज म्हणजे महासमाज, त्यांच्यामध्ये सुद्धा 10 जाती आहेत, परंतु त्या 10 जातीचा उल्लेख तुम्ही कधीच कोणी मला सांगू शकत नाही. बौद्ध जाती सांगतं कोणी, ते विसरून गेले. त्यांनी फक्त महार किंवा नवबौद्ध हीच आमची जात आहे हे स्वाभिमानाने स्वीकारलं आणि ते आता वापरत आहे. तीच माझी इच्छा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या 23 जाती आहोत, त्यातल्या त्या 4 मोठ्या जाती आहोत, त्याच्यामध्ये फार मोठा समूह आहे. या 4 जातींनी जरी एकत्र आलं तरी या छोट्या जातींना बोलवण्याची गरज नाही, ते आपण येतील. या 4 जाती फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जाती जर एकत्र आल्या तर ताकद निर्माण होईल. त्या जातीला एकत्र करून मला काही निवडणूक लढवायची नाही. मी आधी आमदार झालो, मी मंत्री झालो आणि मग तुमचं नेतृत्व करतो, त्याच्या आधीही तुमचं नेतृत्व करतो, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये 500 जागा नाही. तिथे मी 25 वर्ष निवडून आलो, माझा मुलगा एकदा निवडून आला, म्हणजे 30-30 वर्ष मराठा समाजाच्या जीवाभिनय होऊन घेतो आणि नेतृत्व समाजाचं करतो. ती जागृती करायला मला 29 वर्ष पूर्ण होतील या 24 सप्टेंबरला दुसऱ्या वर्षामध्ये आपण मतदारसंघ. हा विषय जरी आनंदाचा असला तरी अजून माझ्या मनामध्ये स्थल आहे, पाहिजे तो समाज मला दिसत नाही. मी एकच प्रयोग केला, जेव्हा संघटना स्थापन केली, सगळ्या संघटना विसर्जित केल्या आणि एकच संघटना उभी केली, महाराष्ट्रीय चर्मकार संघ. आणि या संघाच्या वतीनं मुंबईमध्ये दादरला शिवाजी पार्क वर्तमान काळाचा